Hello students, let us study Cramer's rule. The another name is determinant methods. This is one of the way to solve the simultaneous linear equations. Okay, so to study Cramer's rule, we must know how to find the value of determinant. Yeah, determinant means to me sir, these are determinants of two numbers. That's a two column stuff. And just concentrate how to find the value. काय करायचं? First step. We have to multiply the first number of the first column into second number of the second column. Bottom up. म्हणजे काय होणार पहिल्या ब्रॅकेट मध्ये 5 मल्टीप्लाइड बाय 0. Then there will be minus sign and remaining two numbers will get multiplied. 3 into minus sign. ठीक आहे? आता 5 into 0, any number into 0 is always equal to 0, that you are knowing. Minus sign as it is, plus into minus opposite signs, we will get minus 21, and 2 minus it will become plus 21, and in this way value of this determinant is 21. महत्त्वाचं काय आहे त्याच्यात तर पहिली कुठली पेअर जोडी 5 ने 0 ने मल्टिप्लाय केलं मध्ये माइनस साइन दिला आणि नंतर उरलेले दोन नंबर काय केले एकमेकाला मल्टिप्लाय सेम आता आणखी एक मी इथे लिहिला फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शन आहे म्हणून काही चेंज होणार नाही पॅटर्न तोच बघूया एक एक्झाम्पल म्हणून सो अगेन सी पहिले काउंट मल्टिप्लाय होते 7/3 विल मल्टिप्लाय विथ 1/2 मिडल साइन व्हेरी इम्पॉर्टंट मायनस साइन अँड देन प्रोडक्ट ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स 5/3 अँड 3/2 ओके आता बघा 7 इंटू 1 न्यूमरेटर गेट मल्टिप्लाइड 3 टू जा 6 माइनस आता इथं 3 अँड 3 कॅन्सल होतो ऍक्सेप्टेड पण मी करणार नाही का सांगा 3 इंटू 2 6 आय विल गेट द सेम डिनॉमिनेटर सो दॅट इज वाय आय विल नॉट कट दिस 3 5 3 जा 15 सो इट डिपेंड्स ऑन द नंबर्स विच यू गेट यू मस्ट बी व्हेरी परफेक्ट इन सायन्स फार महत्वाचं आहे सायन्स शिकलेलं पाहिजे तर बघा 6 इज द डिनॉमिनेटर कॉमन डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे आपण कॉमन लिहू शकतो वर काय ना न्यूमरेटर मध्ये 7 - 15 ठीक आहे आता प्लस 7 - 15 ऑपोजिट साइन्स असते तर आपण काय करतो बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर 15 मधून 7 मायनस करायचं 15 - 7 गिव्स यू 8 अँड मोठ्या नंबरची साइन बिगर नंबर साइन बिकॉज देर इज वन नंबर इज प्लस and other is minus. So what I have done? Larger number, bigger number minus smaller number and bigger number sign. And then 8 and 6 both are divisible by 2. So 2, 3 are 6, 2, 4 are 8. And in this way, value of this another determinant is -4/3. Right? So this is the value, 21 is the value of first determinant. And -4/3 is the value of second. So you must know how to find the value of the determinants. आता हे शिकल्यानंतर आपण बघणार आहोत simultaneous linear equation determinant च्या मेथडने कसं सोडवायचं तर त्याच्यासाठी काय स्टेप आहे स्टेप 1 बघा मी इथे दोन simultaneous linear equations लिहिलेले आहेत पहिल्यांदा काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेरिएबल कंटेनिंग नंबर तुम्ही लेफ्टला ठेवायचे आणि ज्याला व्हेरिएबल अटॅच केली म्हणजे सी पार्ट जो आहे तो जो आहे तो आपण राईट करायचा म्हणजे ज्या नंबरला व्हेरिएबल म्हणजे बघा एक्स वाय हे इथे अटॅच आहेत ना 4x 3y तर व्हेरिएबल आहे आणि -4 याला व्हेरिएबल नाही तर हा जो नंबर आहे तो राईट करायचा सेम प्रोसिजर मी दोन्हीला करते बघा आता 4x आहे तिथे एक्स 3y आहे तिथे एक्स पण -4 मला लेफ्टला नको आहे तर तो इकडे गेला काय होईल प्लस 4 राईट म्हणजे काय झालं बघा ax प्लस by इज इक्वल टू c बरोबर आहे म्हणजे पहिलं ए एक्स म्हणजेच काय एक्स व्हेरिएबलचा टर्म वाय व्हेरिएबलची टर्म अँड नॉन व्हेरिएबल अटॅच टर्म आय हॅव टेकन ऑन द लेफ्ट साइड दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे जर विसरला तर डिटर्मिनंट्स होते त्यामुळे पहिला पार्ट सेम वे इथं करायचा 6x ऑलरेडी लेफ्टला आहे त्यामुळे त्याच्यात काही चेंज होणार नाही पण -5 राईट आहे तो लेफ्टला ला की काय होणार +5 आहे आणि 8 ऑलरेडी लेफ्टला आहे त्यामुळे त्याची काही साईन चेंज करायचं काय सो दिस इज 6x प्लस 5y अँड इज इक्वल टू यानंतर काय करायचं आपण मी तुम्हाला डिटर्मिनंट लिहिण्याची टेक्निक शिकवणार ही
सुद्धा हे सरळ एकाखाली एक राहायचं. आता पहिलं इक्वेशन लिहिलेलं आहे आपण, दिस इज फर्स्ट इक्वेशन, त्याच्याखाली सेकंड इक्वेशन, सिक्स एक्स प्लस फाईव्ह वन इज इक्वल टू एट, सेकंड इक्वेशन. ओके, आता आपल्याला तीन डिटर्मिनेंट असतात जेव्हा आपण सायमल्टेनियस लिहिलेलं इक्वेशन लिहितो. पहिला डी, डी एक्स आणि डी वाय. म्हणजे काय मी तुम्हाला सांगते, पहिला तुम्ही डी डिटर्मिनंट लिहिता म्हणजे काय, डी डिटर्मिनंट लिहिता म्हणजे नॉन व्हेरिएबल अटॅच टर्म आहे त्या सरळ हँडल करत. लक्षात आलं मी काय बोलते, ते नॉन व्हेरिएबल अटॅच टर्म आहे टी इज इक्वल टू राईट साईडला त्याला हँडल करायचं, आणि जे तुम्हाला दिसत आहे त्याचे फक्त कोइफिशियंट सूत्र यायचे, एक्स एक्स वाय वाय नाही, जसे आहेत तसे. पहिला कॉलम कोण आहे, फोर सिक्स, जसा दिसतो तसा फोर सिक्स. दुसरा कॉलम कोण आहे, थ्री फाय, थ्री फाय. सो व्हेरी इम्पॉर्टंट इज रायटिंग द डिटर्मिनंट. यानंतर याची व्हॅल्यू कशी काढायची मी आता शिकवलं तुम्हाला, तशी सेम झाली. म्हणजे फोर गुणाला मल्टिप्लाय होणार फायला, म्हणजे पहिली स्टेप फोर इंटू फाय मायनस नेक्स्ट थ्री इंटू सिक्स. सो इन दिस वे आय गेट ट्वेंटी मायनस एटीन, सो द आन्सर इज टू. टू इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी. ठीक आहे, डी काढताना मी नॉन व्हेरिएबल अटॅच टर्म काय करणार आहे. आता बघूया डीएक्स काढायचं, इफ आय वॉन्ट टू फाइंड डीएक्स. आता सरळ डीएक्स म्हणजे एक्स मला काय करावं लागणार आहे, हाईट करावं. जिथं एक्स आहे त्याला काय करायचं, हाईट करायचं. शिल्लक काय राहिलंय, थ्री फाईव्ह फोर एट. बट वाईल रायटिंग आय विल राईट फोर एट कॉलम फर्स्ट. इम्पॉर्टंट पार्ट फॉर रायटिंग डीएक्स डिटर्मिनंट, आय विल राईट फोर एट ऍज अ फर्स्ट कॉलम अँड देन थ्री फाईव्ह ऍज अ सेकंड कॉलम. बघा मी काय केलं, डी व्हॅल्यू लिहिताना ज्यावेळेस डी हा डिटर्मिनंट लिहिला, नॉन व्हेरिएबल अटॅच टर्मला हाईट केलं, आहे तसे नंबर एका खाली एक लिहिले, म्हणजे आम्हाला डीएक्स घ्यायचा आहे त्यावेळेस एक्स वाले हेल्प केले. पण उरलेले लिहिताना मात्र सेकंड जो मला वाटत होता फोर एट तो पहिल्यांदा लिहिला आणि थ्री फाईव्ह सेकंड. ठीक आहे, व्हॅल्यू काढण्याची प्रोसिजर सेम. पहिला येणार फोर इंटू फाईव्ह, हे चुकायचं नाही. पहिला ब्रॅकेट मायनस सेकंड ब्रॅकेट थ्री इंटू एट काय होणार, फोर फाईव्ह ट्वेंटी आणि दिस इज मायनस ट्वेंटी फोर. परत सायन्स व्हेरी इम्पॉर्टंट, प्लस ट्वेंटी मायनस ट्वेंटी फोर इथेही सांगितलं मी, प्लस मायनस दोन्ही साईन आल्या अशा वेळेस काय करतो आपण, मोठ्यातून लहान मोठ्याची साईन. सो मायनस फोर, दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट डीएक्स. आता हेच मला डी वाय करायचं, इथे काही प्रॉब्लेम नाही. डी वाय आता काय हाईट करावं लागणार आहे, सरळ आहे, वाय हाईट करावं लागेल. डीएक्सच्या वेळेस एक्स हाईट केलं, डीच्या वेळेस जिथे एक्स वाय काही नाही त्याला हाईट केलं, आता डी वायच्या वेळेस मी वाय हाईट केलं. ओके, आता इंटरचेंज करायचं का, नाही, फक्त एक्सच्या वेळेस इंटरचेंज करायचं. पाहिलं वायला जसे दिसतात तसे घ्यायचे, फोर सिक्स आणि इकडे काय बघा फोर एट. पहिला फोर सिक्स फोर एट आणि नंतर पुढची प्रोसिजर आहे तशी, फर्स्ट कॉलम फोर इंटू एट मायनस सेकंड कॉलम फोर इंटू सिक्स, दॅट वे फोर एट चा थर्टी टू मायनस सिक्स फोर चा ट्वेंटी फोर. आता थर्टी टू मधून ट्वेंटी फोर गेले कारण एट, सो एट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय रिटर्न. म्हणजे काय काय केलं आपण, लेटस्ट रिकॉल, पहिल्यांदा काय केलं, तर नॉन व्हेरिएबल अटॅच टर्म राईट साईडला घेतली, एक्स प्लस डी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. सेम एका खाली एक ते इक्वेशन्स लिहिले जेणेकरून एक्सच्या खाली एक्स असेल, वायच्या खाली वाय असेल आणि नंबरच्या खाली नंबर. ज्या वेळेस मला डी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे नॉन व्हेरिएबल, मी हाईट ल उरलेले जसे दिसत आहेत तसे कोइफिशियंट्स, ओनली कोइफिशियंट, एक्स आणि वाय घ्यायचे नाही, यांचे कोइफिशियंट म्हणजे अटॅच नंबर घ्यायचे, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट काढायचे. जेव्हा मला डी एक्स हा डिटर्मिनंट घ्यायचा आहे त्यावेळेस मी एक्स हाईट केला, फक्त एक ट्विस्ट याच्यामध्ये म्हणून मी स्टार्ट केलाय. ट्विस्ट असा, सेकंड कॉलम पहिला घालायचा, फर्स्ट कॉलम दुसऱ्यांदा, व्हॅल्यू काढायची प्रोसिजर सेम ऍज इट इज. आणि डी वायला वाय हिट केला, फर्स्ट कॉलम जसा दिसतो तसा, सेकंड कॉलम जसा दिसतो तसा आणि व्हॅल्यू. आता याच्यानंतर काय, तर मला फक्त एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. ते काढणं खूप सोपं आहे, बघा काय करायचं. आता एक्स इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू काढायची
it is dx upon d. dx upon d. dx ची वैल्यू काय आली माझी? बघा इथं minus 4 लिहिलं. ठीक आहे. d ची वैल्यू काय आली? 2. सो आंसर इज minus 2. 2 2 जा 4. सो minus 2 इज द वैल्यू ऑफ x. सेम वे मला y ची वैल्यू काढायची. इट विल बी dy upon d. dy बघा कुठे आहे? dy इज 8. And what is the value of d now? 2 again. Right? So 8 upon 2 is 4. And in this way, x is equal to minus 2 and y is equal to 4. This is the solution of this equation. म्हणजे आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ही फक्त कोइफिशियंट्स घेऊन डिटर्मिनंट या मेथडला काय करू शकतो? व्हॅल्यू करू शकतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल कशा पद्धतीने करायचं. एक आणखीन एक एक्झाम्पल आपण फास्ट घेऊया म्हणजे तुम्हाला काय रिकॉल होऊन जाईल सगळं. लेट्स हॅव अ मोर एक्झाम्पल. Fractions 3x minus 2y is equal to 5 upon 2. आणि दुसरं मी घेते 1 upon 3x plus 3y is equal to minus 4. आता असं याचं काय करायचं? तुम्ही नेहमीसारखे फ्रॅक्शन्स घेऊन पण सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एका खाली एक घेऊन नेहमीसारखं करू शकता. किंवा तुम्ही डिनॉमिनेटर्सनं सरळ रिमूव्ह करायचे डिनॉमिनेटर्स. म्हणजे इथं टू आहे ना, मल्टिप्लाय द होल इक्वेशन बाय टू, डिनॉमिनेटर विल गेट रिमूव्ह अँड देन यू कॅन फाइंड देन द आन्सर ऑल्सो विल बी सेम. आणि द थ्री ना मल्टिप्लाय करून सुद्धा इथे डिनॉमिनेटर काढू शकतो. सध्या आहे असं घेतं, काही प्रॉब्लेम नाही. पहिला स्टेप वन काय सांगितलं मी, नंबर्स शुड बी ऑन द राईट साईड. बघा ए एक्स बी वाय सी इज ऑन द राईट. ए एक्स बी वाय सी म्हणजे ऑलरेडी सी राईट आहे, तर याला काही करायचं नाही. एका खाली एक पहिले लिहून घ्यायचं. वन अपॉन थ्री एक्स पहिलं इथं आहे, त्याला फर्स्ट इक्वेशन म्हणायचं. प्लस थ्री वाय इज इक्वल टू मायनस फोर अपॉन थ्री, दिस इज सेकंड इक्वेशन. ओके बघा ते पटपट घेत जाणार आहे. आता एक्स प्लस बी वाय इक्वल सी या फॉर्म मध्ये लिहून झालेले. एकदा चेक करा सायन्स वगैरे सगळं, पण सायन्स फार इम्पॉर्टंट आहे, कुठेही आपण चुकतात. आता पहिला डी हा डिटर्मिनंट मिळते. डी म्हणजे इथं एक्स आणि नाही वाय नाही, तर दिसते आपल्याला एक्स नाही वाय नाही. म्हणजे तिथं एक्स आणि वाय नाही, म्हणजे हे दोन नंबर याला ऍड करायचं. उरलेले नंबर आहे कसे मित्रांना, थ्री वन अपॉन थ्री. कोइफिशियंट्स घ्यायचे, कोइफिशियंट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एक्स एक्स घ्यायचं नाही. सेकंड कॉलम मायनस टू प्लस थ्री, राईट. वाय घ्यायचं नाही, पण साईन इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही प्लस टू लिहिलं की रॉंग येणार, साईन सकट घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची कळले तुम्हाला. पहिला कोण मल्टिप्लाय करणार? फर्स्ट नंबर ऑफ द फर्स्ट कॉलम अँड बॉटम नंबर ऑफ द सेकंड कॉलम. थ्री इंटू थ्री ब्रॅकेट कम्प्लीट मायनस देन रिमेनिंग टू नंबर्स मायनस टू मल्टिप्लाइड बाय वन अपॉन थ्री. आता इथं बघा थ्री थ्री झा नाईन, राईट. मायनस मायनस इंटू प्लस मायनस टू इंटू वन टू टू अपॉन थ्री अँड नाव दिस विल बी नाईन. टू मायनस म्हणजे नाईन प्लस टू अपॉन थ्री. इथंपर्यंत आपलं सगळं व्यवस्थित गाडी जाते. याच्या पुढे आपल्याला आवडलं होतं तर काय करायचं, नाईन म्हणजे नाईन अपॉन वन. आणि मग काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे थ्री याला मल्टिप्लाय करणार. ऍक्च्युली दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज डिनॉमिनेटर. पहिल्या न्युमरेटरला मल्टिप्लाय करतो हा, आणि पहिला डिनॉमिनेटर नेक्स्ट म्हणजे काय होतं बघा, नाईन इंटू थ्री. मी ऍप्लिकेशन दाखवते, नाईन इंटू थ्री मिडल साईन. ठीक आहे, देन टू मल्टिप्लाईज विथ वन, टू इंटू वन अपॉन या दोघांचं वन इंटू. हे बऱ्याच जणांना येतच असेल, काही प्रॉब्लेम नाही. नाईन इंटू थ्री मिडल साईन टू इंटू वन अँड देन दीज टू गेट मल्टिप्लाय विथ इच अदर, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड जस्ट राईट डाउन नाउ, नाईन थ्री झा ट्वेंटी सेवन प्लस टू वन झा टू अपॉन 1 into 2, 3. So 27 plus 1 is 28. No, 2 ones are 2, it is 27 plus 2 is 29. Right or not? Yeah. Okay. And upon 3, this is the value of first determinant. Determinant D. Okay. Now let us find the dx value. So
So while writing dx, very important, what we do? Subtract mahatvacha, x hide karayacha, and ite numbers dyacha, 5 upon 2, minus 4 upon 2. But pahilyanda kay karayacha hai? X dx litana, second column pahilyanda karayacha. Very important, do not forget that. Minus 2 upon 3. हा कॉलम पहिला आहे, सेकंड कॉलम, फर्स्ट कॉलम दुसरा. परत प्रोसिजर प्लीज बघा, 5.2 × 3, 5.2 × 3 मायनस मायनस 2 मल्टीप्लाइड बाय मायनस 4 अपॉन 3. सो आंसर्स विल बी 5 × 3 = 15 अपॉन 2 मायनस 2 मायनस प्लस 4 × 2 = 8 अपॉन. सोडवायचं कसं? तर 15/2 − 8/3. अगेन व्हॉट टू डू? क्रॉस मल्टिप्लाय, आणि त्याला मल्टिप्लाय करा. 15 × 3 जाईल त्याला खरं आहे, त्याच प्रोसिजर. 15 × 3 = 45, मिडल साइन. 8 × 2 = 16 अँड 2 × 3 = 6. सो 45 − 16, 15 − 6 = 9 and 4 − 2 = 20, right? पुन्हा एकदा चेक करा, 29 + 16 = 45 का बऱ्याचदा इथंच मुलं चुकतात, ठीक आहे ना. 29 + 10 = 35 and 6 = 39 + 6 = 45 is correct. So like that you can check again. Much of the times subtraction चुकतं म्हणून एकदा चेक करायचं, बाकी काही. Now we'll let us see dy. dy लिहिताना काय करायचं? हाइड द वाय, ओके. अँड जसं दिसतं तसं 3 1/3 आणि 5/2 − 4. सो 3 and 1/3, इकडे 5/2. साइन्स बघा, चुकून सुद्धा साइन्स विसरायचे नाही त्याच्यात. −4/3. परत डिटर्मिनंट व्हॅल्यू इज प्रोसिजर, 3 × −4/3, राईट. मायनस 5/2 × 1/3, ठीक आहे, ओके. ना हा 3 ला हा 3 कट होतो, कट होत असेल का? सो −4, मायनस इथे काय येणार? 5 × 5 = 2 × 3 = 6. सो −4 − 5/6 म्हणजेच −4/1 − 5/6. प्रोसिजर अगेन सेम, पहिले हे दोन नंबर −4 × 6 − 24, मिडल साइन 5 × 5 / 6 × 6, −24 − 5 = −29 / 6. सो इन दिस वे वी गेट डी dx अँड dy. थोडं कॉम्प्लिकेटेड असेल तर काय. आता एक्स मला व्हॅल्यूज काढायच्या x आणि y च्या, तर x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू काय काढते बघा, dx ची व्हॅल्यू आली आहे 29/6 डिवायडेड बाय d, म्हणून मी फक्त इथं डिव्हिजन साईन होते अपॉन च्या ऐवजी. d ची व्हॅल्यू काय म्हणा? 29/ c. dx इज 29/6 अपॉन म्हणजेच डिव्हिजन अँड 29/3. हे सोडवायचं कसं? पहिला फ्रॅक्शन आहे तसाच, डिव्हिजनचं झालं मल्टिप्लिकेशन आणि याचा होणार रेसिप्रोकल 3/29. And in this way 29 cut. 3 × 1 = 2. You get the answer 1/2. Same way, let us find the value of y dy upon d. dy किती आले बघा आपला, −29/6 / 29/3. −29/6 as it is, डिव्हिजन झालं मल्टिप्लिकेशन आणि याचा होणार रेसिप्रोकल. 29 कट, पण इथं मायनस आहे, डे −1 झालं. −1 × 3 − 3/6 विच गिव्ह यू −1/2. म्हणजे मी ह्या दोन्ही व्हॅल्यू जर इथे लिहिते, काय मिळालं बघा आपल्याला, x इज इक्वल टू −1/2 अँड y इज इक्वल टू, सॉरी, x इज +1/2, दिस इज x वन, अँड y इज इक्वल टू −1/2. दीज आर द सोल्युशन्स.
of this simultaneous linear equation. आता fractions आहेत म्हणून fractions तुम्हाला हे जर फार कठीण वाटत असेल फार डिफिकल्ट वाटत असेल तर आय सजेस्ट टू मल्टिप्लाय द होल इक्वेशन बाय दिस डिनॉमिनेटर अँड देन डू द डिटरमिनंट यू विल गेट द सेम आन्सर सो यू कॅन अवॉइड दिस क्रॉस मल्टिप्लिकेशन ठीक आहे याला तुम्ही डिटरमिनंटची सगळी प्रॅक्टिस करायची आहे देयर आर सम अदर सम्स इन द एक्सरसाइज 1.3 यू कॅन इझिली सॉल्व